निर्भीड, निपक्ष आणि विश्वसनीय बातम्यांसाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूजला आणि प्रेस करा बेल आयकॉन. नमस्कार, मी विजय ठोंबरे, आपण पाहत आहात वज्रधारी न्यूज. आज सांगली जिल्ह्यात 2 कोरोना पॉझिटिव्ह तर 2 कोरोना मुक्त. सांगलीच्या लक्ष्मीनगरचा रुग्ण व्हेंटिलेटरवर तर बलवडी आणि मोरेचे ऑक्सिजनवर. सांगली जिल्ह्यात आज 2 कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत तर 2 कोरोनामुक्त झाले आहेत. वाळवा तालुक्यातील चांदोली वसाहतीतील 22 वर्षीय पुरुष आणि काल धारावीतून आलेली मूळची धारावीचीच असलेली सांगलीची पाहुणी पॉझिटिव्ह आली आहे. तर लक्ष्मीनगरचा एक पुरुष व रेव्हन्यू कॉलनी सांगली येथील एक महिला कोरोनामुक्त झाली आहेत. यातला लक्ष्मीनगरचा 52 वर्षीय पुरुष रुग्णाचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे, पण त्याची प्रकृती चिंताजनक आहे. त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. तसेच खानापूर तालुक्यातल्या बलवडीचा व शिराळा तालुक्यातील मोरेचा एक असे दोघेजण ऑक्सिजनवर असल्याची माहिती नोडल अधिकारी डॉक्टर संजय साळुंके यांनी दिली. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा. आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध. आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा. आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा.